नमस्कार, मी प्राची साळुंखे. कलाधिपती या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. कलाधिपतीमध्ये आजचे आपले पाहुणे आहेत चित्रकार चंद्रशेखर कुमावत. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. खूप धन्यवाद आपले. तर फिगरेटिव्ह पेंटिंग ही त्यांची खासियत आहे. पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयात ते कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आज आपल्या इथं उपस्थित आहेत आणि ते त्यांची कला सादर करणार आहेत. सर, तुम्ही आज नेमकं काय सादर करणार आहात? मी जो आपला गणांचा अधिपती आहे, गणेश, गणपतीचं एक छोटंसं रूप मी इथं साकारणार आहे. तुमच्या या कलेचं नेमकं नाव काय आहे आणि कधीपासून तुम्हाला ही आवड निर्माण झाली? नाही, लहानपणापासून मला कलेची आवड झालेलीच होती, पण हळूहळू ती विकसित करण्यासाठी माझ्या वडिलांनी मला पुण्यामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. तसं माझं प्रथम शिक्षण जळगावमध्ये झालं आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलो. मग तिथून मग भारतीय कला महाविद्यालय आणि अभिनव कला महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर मी अभिनव कला महाविद्यालयामध्ये असिस्टंट लेक्चरर म्हणून मी आर्ट टीचर डिप्लोमाला आज कार्यरत आहे. अरे वा. सर, आता आपण तुमच्या कलेला सुरुवात करूया. तुम्ही काय नेमकं दाखवणार आहात आमच्या प्रेक्षकांना? मी आज गणपती आणि मूषक यांचं दोघांचं जे मिश्रण आहे. बिलकुल. तर तुम्ही सुरुवात करा आणि त्यानंतर आता आपण प्रेक्षकांना इतरही अपडेट्स देऊयात आणि त्यानंतर आम्ही मध्ये मध्ये तुमच्या कलेकडेही लक्ष देऊ. तर तुम्ही कला सुरुवात करा. छत्रपतींचा विचार म्हणजे